स्टार्ट। बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी। ज्यांच्या घुलतत स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, त्या थोर राज माता जिजाऊ स्वराज्याच्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने साकार करणारे जिजाऊ पुत्र आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्या वारसदाराने हे स्वप्न स्वतःच्या खांद्यावर झेललं, शिवपुत्र संभाजीराजे आणि स्वराज्याच्या लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता शिवरायांसाठी जगायचं आणि त्यांच्यासाठीच मरायचं असा निश्चय करून शिवरायांना लाख मोराची साथ देणारे शिवरायांचे मावळे यांना मी मानाचा मुजरा करून मी माझे मनोगत व्यक्त करते। मित्रांनो, शिवजन्म पूर्वीचा काळ फार भयंकर होता। वर्षानुवर्ष गुलामगिरीचे राज्य चालत आले होते। जन्म घ्यायचा गुलामगिरीतून, जगायचे गुलामगिरीतून आणि मरायचे देखील गुलामगिरीतूनच। अशा गुलामगिरीच्या दुष्ट चक्रातून पिढ्यान पिढ्या मरत होत्या, पण गुलामगिरी थांबण्याचं नाव घेत नव्हती। या काळात सहसा कोणी विरोधात जात नव्हते। जर समजा कोणी विरोधात गेले तर त्याला मरण यातना किंवा थेट मरणच मिळायचे। अशी स्थितीच राजमाता जिजाऊंनी स्वप्न पाहिले होते, पण ते स्वप्न साकार करणे खूप अवघड होते, कारण हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करणार कोण हा प्रश्न सर्वांपुढे उपस्थित होता। पण मित्रांनो, एक दिवस असा उजाडला की सर्वांना वाटायला लागलो आपण हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होणार आणि स्वराज्य निर्माण होणार, आणि तो दिवस म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 च्या दिवशी एक सोनेरी पहाड झाली आणि शिवनेरी गडावर राजमाता जिजाऊंच्या पोटी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला आणि शिवनेरीचा आनंद गगनात मावण्याचा झाला। शिवनेरीवरून तेजस्वी सूर्याचे नाव शिवाजी ठेवले गेले आणि एका नव्या पर्वाला सुरुवात झाली। शिवराय लहानपणापासूनच अगदी हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते। त्यांना जिजाऊंची शिकवण आणि वडील शहाजी राजाकडून शौर्याचा वारसा मिळाला होता आणि म्हणूनच त्यांनी बालवयातच युद्ध कलांचे प्रशिक्षण घेतले होते। अवघ्या 15व्या वर्षी शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली। स्वराज्य निर्माण करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती, त्यासाठी अनेक मावळ्यांनी शिवसैनिकांनी आपले प्राणपणाला लावले। बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, मुरणबाजी देशपांडे, शिवा काशीत, हिरोजी फर्जंद, शेलार मामा अशा अनेक वीरांनी शिवरायांना साथ दिली। मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी चतुर आणि चाणाक्ष बुद्धीने गलिमिकावा खेळत दुश्मनांना पळता भुई थोडी केली। जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरू लागले होते। अखेर शिवरायांनी अनेक लढाया जिंकून गड किल्ले जिंकले आणि परकीयांची गुलामी संपवली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले। अन्यायरूपी अंधकारात काळोखात बुडलेल्या जनतेला प्रकाशात आणले आणि म्हणूनच म्हणते मित्रांनो, ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी, ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी माझा राजा लढला फक्त जनतेच्या सुखासाठी, माझा राजा लढला फक्त जनतेच्या सुखासाठी। पण मित्रांनो, आज तर महाराष्ट्र आपल्या जिजाऊंचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र एका वेगळ्या दिशेने जाताना चालताना दिसतोय। होय, हे खरं आहे। कुठे हरवलंय आपला महाराष्ट्र? कुठे हरवली आपल्या महाराष्ट्राची ताकद? कुठे आहे, कुठे हरवलंय आपला भगवा झेंडा? कुठे आहे आपलं सळसळत रक्त? या काळात युवा पिढी पूर्णपणे बिघडत चाललेली आहे। आजही आपल्या महाराष्ट्रात जाती धर्मावरून भांडणे होत असतात, पण आपल्या शिवरायांनी कधी जातीभेद मानला नाही हे आपण विसरत चाललो आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात परी स्त्रीला आई समान देवी समान मानले जायचे आणि आता त्याच महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत। कोपर्डीसारख्या घटना वारंवार घडत आहेत, यांसारखी वाईट गोष्ट कुठलीही नाही। अरे, मुलगी म्हणजे कोणाच्या बापाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही। कोणी येईल कसाही वापर करेल। आज महिलांना खरी गरज आहे ती तुमच्या आधाराची, पण आपण मोबाईल मध्ये इतके गुंग झालेलो असतो की आपल्या कुटुंबालाही द्यायला शिल्लक वेळ नाही राहिला। मग हा प्रश्न कसा सुटेल? अरे, छेडछाड करणाऱ्याला धडा शिकवायला 5 मिनिटही नाहीत लागणार। आजही आपल्या महाराष्ट्रात पर्यटकाच्या बहाण्याने किंवा 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी दारू गांजा सिगरेटा घेऊन पर्यटकात येतात। अरे, त्यांची लायकी तरी आहे का माझ्या शिवरायांच्या गड किल्ल्यावर येण्याची? अशा नराधमांनाही पळता भुई थोडी करण्याची गरज आहे।
आज महाराष्ट्रात प्रत्येकाने शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचे महिलांचे रक्षण करायचे आणि तेही कसल्याही प्रकारचा भेदभाव न मानता सर्वांनी मिळून मिसळून राहण्याचे गरजेचे आहे. जाता जाता एवढेच बोलू इच्छिते की आज आपण छत्रपती शिवरायांमधला एकही गुण अंगीकृत केला तर राजे मनापासून खुश होतील आणि छत्रपती शिवरायांना आणि मावळ्यांना हाच खरा मुजरा ठरेल. आणि म्हणूनच म्हणते मित्रांनो, राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस. राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुहासिनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ. जय भवानी.